एकदंताय वक्रतुंडाय भालचंद्राय अशा विविध नावांनी परिचित असलेल्या बाप्पाचं आगमन अवघ्या एका महिन्यावर येऊन घातल्याने पुण्यातील कुंभारवाड्यात बाप्पाची मूर्ती बनवण्याचं काम जोमाने सुरू आहे. बाप्पाच्या आगमनापूर्वी कुंभारवाड्यातील कारागिरांना नव्याने सुरू झालेल्या GST प्लॅस्टिक बंदीमुळे चांगलीच कुचंबणा झाली आहे. तरीही आपला पूर्वापार मूर्ती बनवण्याचा व्यवसाय असल्याने कारागिरांनी ही मूर्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू ठेवला आहे. सध्या मूर्ती बनवण्याच्या कामाला वेग आला असून शहरातील मुंडवा, कसबा पेठ, नवी पेठ या परिसरातील कुंभारवाड्यात कारागिरांची गडबड सुरू आहे. पुण्यामध्ये उरुळी कांचन, पेन नगर परिसरातून मूर्ती येतात. शाडू प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमध्ये बाजारपेठेत लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, बाल गणेश, पगडी गणेश, पेशवाई मयूर अशा प्रकारातील भाविक मूर्ती घेण्यास पसंती देतात. विशेषतः यावर्षी मंडईतील शारदा गणपतीला 125 वर्ष पूर्ण झाल्याने भाविक ही शारदा गणपतीला विशेष अशी पसंती देत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मूर्तीचे दर GST मुळे किमान 30% वाढले असले तरी भाविक मूर्तीमध्ये दरवाढ करण्यास अनुत्सुक असल्याचं कारागीर सांगतात. यंदा शाडू मातीलाही बऱ्यापैकी चांगली मागणी आहे आणि शाडू मातीचे कारागीरही अवेलेबल नसल्यामुळे यंदा, कारण शाडू मातीच्या मूर्ती कमी प्रमाणात आलेले आहे आणि कमी प्रमाणात असल्यामुळे की जी गोष्ट शाडू माती अवेलेबल बी नाही आहे जेवढी मार्केटमध्ये पाहिजे आत्ता सध्याला, तर ती मिळत नसल्यामुळे कारागीर बी अवेलेबल नाही. आज ह्याला कारागीर माणूस तयार करायचा म्हटलं तरी मी नाही, कमीत कमी 6 महिने ह्याला ट्रेनिंग घ्यावं लागते. 6 महिन्यानंतर तिथे कारागीर ट्रेन होतो, त्यानंतर ती मूर्ती तयार व्हायला कमीत कमी 15 दिवस लागतात एक शाडू मातीच्या मूर्तीला. सध्याला मागणी शाडू माती आणि POP ह्या दोन्ही गोष्टीला मागणी, कारण शाडू मातीच्या सर्वसाधारण घरोघरी मूर्त्या ज्या छोट्या आहे ह्याला जास्त मागणी, कारण मोठी मूर्ती POPची सहजासहजी मिळती पण शाडू मातीची मूर्ती लहान कॉस्टली असल्यामुळे लोक बी घ्यायला कानकूस करतात. तर मूर्तीला पॅकिंग करण्यासाठी जे प्लॅस्टिक लागतं त्यावर बंदी असल्याने जास्त जाडीच्या प्लॅस्टिकची किंमत दुप्पट झाल्याने कारागिरांची अडचण निर्माण झाली आहे. प्लॅस्टिक बंदीमुळे एक असा एक प्रॉब्लेम आलेला आहे की जी प्लॅस्टिक पॅकिंगला जी प्लॅस्टिक पेंट केल्यानंतर जी मूर्ती झाकायला प्लॅस्टिक जी लागती आम्हाला ती अवेलेबल नसल्यामुळे आम्हाला एक त्रास होतो त्या मूर्त्यांचा आणि मूर्त्या खराब होत्या, त्यामुळे आम्हाला ते प्लास्टिक बंदीचा इतका त्रास झाला आहे की आज जी बाजारात प्लास्टिक भेटतंय जे आम्ही 200 रुपयांनी आणत होतो आज ती 400 रुपयांनी आम्हाला प्लास्टिक विकत घ्यावं लागलेलं आहे. त्यामुळे साधारणपणे पॅकिंगचे बी मूर्त्यांचे रेट बी वाढले गेलेले आणि कारागिरांचे बी रेट वाढले गेलेले.